नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामासाठी जमीन संपादित करण्याच्या नोटिसा पारगाव, कुंडेवाहाळ आणि ओवळे या गावांना सिडकोकडून देण्यात आल्या होत्या आणि त्या अनुषंगाने शुक्रवारी पारगाव येथे सर्वेक्षण करण्यात येणार होतं. परंतु प्रकल्पग्रस्त आणि त्यांच्या लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती 27 गाव समितीनं प्रखर विरोध केल्याने सिडको आणि मेट्रो सेंटरनं नमतं घेत सर्वेक्षणाला येणं टाळलं असून सद्यस्थितीत सर्वेक्षण व मोजणीला तात्पुरती स्थगिती दिली. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा आणखी एक विजय झालाय. सिडकोनं पुन्हा एकदा पनवेल तालुक्यातील पारगाव, कुंडेवाहाळ, ओवळे या गावांमधील जमिनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाकरता संपादित करण्यात येणार असल्याच्या नोटिसा प्रकल्पग्रस्तांना दिल्या आहेत. विशेषतः प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित असताना सिडको मात्र पुन्हा एकदा प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करत आहे. सिडको विकासांसाठी रेड कार्पेट तर प्रकल्पग्रस्तांकडे वारंवार दुर्लक्ष करत आहे. जमिनीचा सर्वे 20 मे रोजी पारगाव व 23 तारखेला कुंडेवाळ येथे होणार होता. विविध समस्यांबाबत ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत. तसंच विमानतळाच्या भरावामुळे गावे पाण्याखाली बुडत आहेत. त्याकडे सिडको जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असताना सिडकोनं सर्वप्रथम या सर्व प्रलंबित समस्या सोडवाव्यात आणि त्यानंतरच भूसंपादनाचा विषय काढावा अशी ठाम भूमिका या बैठकीत घेण्यात आली आहे. तसंच जोपर्यंत प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागत नाहीत तोपर्यंत सिडकोनं सर्वेक्षणाचा विचार करू नये असा इशाराही यावेळी देण्यात आला. या बैठकीला लोकनेते दिवा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेट भगत, उपाध्यक्ष KA म्हात्रे, राजेश गायकर, 27 गाव समितीचे प्रवक्ते रुपेश धुमाळ, प्रेम पाटील, प्रवीण पाटील, बाळराम नाईक, संपर्क प्रमुख किरण पवार, नगरसेवक विजय चिपळेकर, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे, सदस्य राकेश गायकवाड, माजी सरपंच महेंद्र पाटील, कवी तारेकर, प्रल्हाद नाईक, राहुल नाईक, सुशील तारेकर, माजी उपसरपंच निशा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी 24 जूनचं आंदोलन हे पुनश्च एकदा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील यांचं नाव देण्यासाठी सरकारला इशारा देणारा असणार आहे. 1 लाखाहून अधिक भूमिपुत्र एकजूट दाखवणार आहेत. नामकरण व भूमिपुत्रांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आणि भावी पिढीच्या अस्मितेसाठी सर्वांनी एकसंघ होऊन पुढील महिन्यात 24 जूनच्या आंदोलनात जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन उपस्थितांना केलंय. आता जर पुन्हा 24 तारखेला अधिकारी आले तर 24 तारखेला येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गाड्यांच्या हवा काढून त्यांना चालत पाठवायला लागतील. तर आणि तरच या ठिकाणी याच्या पुढच्या वेळेला सर्वे कारवाया रद्द करून ती लोक आपल्याशी चर्चेला बसतील. आता हे सर्वपक्षीय कृती समितीच्या लोकांच्या बरोबर पण आम्ही चर्चा करू, पण असं जर केलं नाही तर ते अधिकारी परत परत येत राहणार आणि सांगणार ते काय तुम्हाला जे बोलायचं असेल वरिष्ठांशी बोला आणि वरिष्ठांना नाकाच्या वरती पाणी गेल्याशिवाय चर्चा करण्याची सवय नाही. त्यामुळे माझा या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आग्रह आहे की त्या दिवशी जे आपण असू ते असू, खरं तर आज आपण मोठ्या संख्येनं जमण्याचं आवाहन सगळ्यांना केलेलं होतं. ठीक आहे, काही लोकांना घरातली कार्य असतील म्हणून नाही, ठीक आहे, काही लोकांना आधीच कळलं असेल तर कारवाई तर रद्द झाली, त्यापेक्षा आपलं काम ठरलंय तर उरवून टाकू म्हणून आलेलं असते. पण आपण जर वारंवार होणाऱ्या कारवाया या जर आपल्याला अडवायच्या असल्या तर या वारंवार होणाऱ्या कारवाया ज्या आहेत या वारंवार होणाऱ्या कारवाया या अडवल्याच पाहिजेत आणि त्या अडवून त्यांना जाब विचारलाच पाहिजे, त्यांना पिटाळून लावलं पाहिजे. हे जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत यांना आपल्याला विश्वासात घ्यायची गरज वाटणार नाही. त्यामुळे ही जर परिस्थिती आपल्याला निर्माण करायची असली तर त्या दृष्टिकोनातून आपल्या सगळ्यांची ताकद ही सुद्धा दिसणं आवश्यक आहे. तर या अनुषंगाने संपूर्ण तर या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी सज्ज असण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून याच्यासाठी आपण 24 तारखेला जर त्यांनी ठरवलं तर या दृष्टिकोनातून सज्ज असावं, आपण परिसरामध्ये एक या ठिकाणी संपर्कात राहावं. सिडकोचे अधिकारी आले तरी आलेत असं समजलं तर आपण कारण ते कारवाईला नाही येणार आहे, सर्वेला येणार आहे. तर त्यामुळे समजलं तर आपण हातातली कामं टाकून 24 तारखेला या ठिकाणी जमलं पाहिजे. मध्या कालावधीमध्ये कृती समितीच्या वतीनं
आम्ही सिडकोला जे पत्र दिले त्याच्या कॉपीज या टीआयएलआर प्रांत एसएलओ यांना पोहोचवतो आणि त्यांना दुसरं पत्र त्याला जोडून देतो की जोपर्यंत सिडको या संदर्भामध्ये आम्हाला ठामपणानं कारवाई सांगत नाही कसं करणार बुडणाऱ्या घरांच्या विषयी तोपर्यंत आम्ही सर्वे करू देणार नाही या पत्राचं या ठिकाणी त्यांनी उत्तर द्यावं सिडकोनं आमच्याशी चर्चा करावी आणि मग त्याच्यातून पुढे जावं निवाबाडी साहेबांनी आपल्याला सांगून ठेवलंय की चर्चेची दारं बंद करायची नसतात आणि म्हणून चर्चा करायला ते तयार असते तर आम्ही सुद्धा त्या चर्चा दाखवू ती चर्चा वाजवती असता कामा नये त्याच्यातून रिझल्ट आला पाहिजे कृती काहीतरी ठरली पाहिजे शिवाय या ठिकाणी मी सरपंचांना पण या ठिकाणी सांगितलेलं आहे का ग्रामपंचायतीचं सुद्धा पत्र हे एस एल ओला जाऊ दे त्यांना त्यांना ते पत्र सुद्धा जाऊ दे का आमचा हा या ठिकाणी विरोध असणार आहे आणि म्हणून या पद्धतीनं याच्या पुढच्या कालावधीमध्ये जागरूक राहूया